नमस्कार मैत्रिणींनो मराठी सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बेरी घालून अर्धा किलो मैद्याची किलोभर शंकरपाळी बनवून दाखवणार आहे तर हे बघा बनवलेली शंकरपाळी तुम्हाला जवळून दाखवते किती छान खुसखुशीत मौसूद झालेत खायला तर खूप जबरदस्त लागतात ही शंकरपाळी बनवायला खूपच सोपी आहेत तर ही शंकरपाळी बनवायला मी ही तुपाची बेरी घेतली आपण तूप बनवल्यानंतर ते गाळून घेतो आणि नंतर कढईमध्ये अशी बेरी शिल्लक राहते तर ही बेरी आपल्याला फेकून न देता आपण ह्या बेरीपासून मस्त असे खुसखुशीत शंकरपाळी बनवणार आहोत तर बेरी घातल्यामुळं आपल्याला शंकरपाळ्याच्या पिठामध्ये वरण तुपाचं मोहन घालण्याची बिलकुल गरज नाही आहे तर बेरीपासून मस्त असे मऊजूट शंकरपाळी बनल्या जातात आणि खायला पण ही शंकरपाळी खूप जबरदस्त लागतात तर ही सर्व बेरी मी परातीत काढून घेतली त्यानंतर एक वाटीभर मी पिठी साखर घेतली साधारणत ही दोनशे ग्रॅम पिठी साखर आहे तर ती पण मी यामध्ये आता बेरीमध्ये मस्त मिक्स करून घेतली पिठी साखर बेरीमध्ये मिक्स केल्यानंतर थोडीशी ती ओलसर बनते हे पा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची गोडाचा पदार्थ आहे त्यामुळं दोन तीन चिमूट मीठ घातले आता या ठिकाणी मी अर्धा किलो मैदा घेतला आहे तर आपण अर्धा किलो मैदा पूर्ण या परातीमध्ये घालणार आहोत तर साखरेचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जादा करू शकता तर अर्धा किलो मैद्याला दोनशे ग्रॅम साखर पुरेशी आहे तुम्हाला जर जादा गोड शंकरपाळी हवी असेल तर तुम्ही तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम साखर घातली तरी चालेल आता मी पूर्ण अर्धा किलो मैदा म्हणजे पाचशे ग्रॅम मैदा परातीमध्ये घातला आहे आता पुन्हा आपण सर्व एकजीव मिक्स करून घेतो आहे तर आपली जी तुपाची बेरी आहे ती मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायची तर या ठिकाणी मी बिलकुल वरणं तुपाचं मोहन घातलेलं नाही आहे आता थंड दूध घेतलं आहे पाववाटी थोडं थोडं दूध घालून आपण शंकरपाळ्याचं घट्ट पीठ मळून घेतो आहे तर या ठिकाणी तुम्ही दुधाऐवजी पीठ मळायला पाण्याचा वापर केला तरी चालेल परंतु दुधामुळं शंकरपाळ्याला चव छान येते आता शंकरपाळ्याचं पीठ मळून झाले आपल्याला या पिठाला भिजत ठेवायचं नाही आहे लगेचच शंकरपाळी बनवायला घ्यायचेत तर मला वाटी दूध पूर्ण लागलेलं ला आहे आता आपण ह्या पिठाची मोठ्या आकाराची गोळे बनवून घेतो आहे कारण आपल्याला शंकरपाळ्यासाठी जी पोळी लाटायची ती जाडसर लाटायची आहे म्हणून मी मोठ्या आकाराचे गोळे बनवून घेतलेत तर चला आता आपण एक गोळा पोळीपाटावर ठेवूया आणि हलक्या हातानं याची जाडसर आपली छोटी बशी असते प्लेट असते त्या मापाची पोळी लाटून घेतोय तर या ठिकाणी ही पोळी खूप पातळ लाटायची नाही आहे पातळ जर लाटली तर शंकरपाळे तळल्यावर कडक होतात शंकरपाळी मस्त अशी त्याला लेअर्स येण्याकरता खुसखुशीत होण्याकरता ही पोळी जाडसर लाटायची आणि अशा पद्धतीने आता आपण शंकरपाळी कटरने कापून घेतोय तर थोडे छोट्या छोट्या आकाराचीच मी शंकरपाळी कापून घेतली तुम्हाला मोठ्या आकाराची शंकरपाळी हवी असतील तर मग तुम्ही थोड्या मोठ्या आकारात कापून घेतली तरी चालेल आता या शंकरपाळ्यांना आपल्याला असं सेपरेट करून आहे म्हणजे भरभर आपल्याला यांना तुपामध्ये तेलामध्ये सोडता येतं आता कढईमध्ये मी तेल मध्यम पेक्षा कमी गरम केले त्यामध्ये शंकरपाळे सोडूया गॅस थोडा शंकरपाळे तळताना कमी करायचा शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यावर पहा हलकेसे बुडबुडे तेलाचे येत आहेत असंच तेल आपल्याला गरम हवं अगदी सावकाश यांना तळून घ्यायचं शंकरपाळी तेलामध्ये तळण्याकरता सोडल्यावर लगेच यांना उलट पलट करायचं नाही आहे एक दोन मिनिट एका एक बाजूने चांगले तळल्यानंतर सावकाश यांना काट्याच्या उलट पलट करायचे तरही शंकरपाळी बेरी घालून बनवलेली आहेत त्यामुळं खूप असे नाजूक बनतात त्यामुळे यांना असं तुम्ही रफली किंवा उलट न्याने असं याला भरभर भर वर खाली करू नका नाहीतर हे तुटण्याची शक्यता असते त्यामुळं सावकाश एक दोन मिनिट खालच्या बाजूनी तळले का मग झाऱ्यानं यांना सावकाश उलट पलट करत लाल रंगावर तळून घ्या नंतर यांना मी दुसऱ्या झाऱ्यामध्ये काढून घेतले म्हणजे जास्तीचं तेल पण निघून जाईन तर पाहिलं तुम्ही किती खुस खुशीच झाले शंकरपाळी अगदी आपण मिठाईच्या दुकानातून विकत आणतो त्याचप्रमाणे बनलेले आहेत आणि रंग पण पहा की ती अप्रतिम आलाय यांना मी पेपरवर काढून घेते तर आता दुसरी बॅच पण आपण शंकरपाळ्याची अशीच तळून घेतो आहे आणि ही शंकरपाळी मी तेलामध्ये तळलेली आहेत कारण यामध्ये आपण बेरी भरपूर घातलेली आहे त्यामुळं आपण यांना तुपामध्ये तळलेलं नाही आहे कारण बेरी घातल्यानंतर तुपात जर ही शंकरपाळी तळली तर खूपच अशी खायला तुपट लागतात त्यामुळं मी यांना तेलात तळून आहे तर अशा पद्धतीने मी सर्व शंकरपाळी तळून घेतलेत आणि तळताना जर तुम्हाला वाटलं की तुमचं तेल खूपच कडक गरम झाले शंकरपाळी करपल्या जातात तर थोडा वेळ तुम्ही गॅस बंद करा तेलाचं टेम्परेचर मेंटेन करून घ्या आणि मग सावकाश यांना तळून घ्या जितकी तुम्ही सावकाशी शंकरपाळी तळून घ्याल तितकी व्यवस्थित तळल्या जातात आतमध्ये कच्ची राहत नाही हे पा आता शेवटची बॅच आपली तळून तयार आहे शंकरपाळी पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल शंकरपाळ्यांना किती सारे लेयर्स पापुद्रे सुटलेले आहेत आता ही गरम असल्यामुळं थोडीशी नरम आहेत जसजशी हे थंड होतील तसतसे मस्त खुश खुशीत बनतात तर हे पा आता अशा पद्धतीने मी सर्व शंकरपाळे तळून घेतलेले आहेत तर साधारणतः अर्धा किलो मैद्यामध्ये आपली एक किलोभर शंकरपाळी तयार झाली आहेत जवळून दाखवते किती मस्त यांना लेअर सुटलेले आहेत तोडून पण पाहूया छान असे मऊसूद झालेले आहेत अगदी आपण बिस्किट खातो बिस्किटासारखीच बनलेली आहेत तर तुम्हाला माझी ही बेरीपासून बनवलेली शंकरपाळी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि यापुढं तुम्ही तूप तु बनवल्यानंतर ती बेरी फेकून न देता माझ्यासारखी शंकरपाळी बनवून खाऊन पहा खूप आवडतील तुम्हाला आणि ही शंकरपाळी थंड झाली की डब्यामध्ये भरून ठेवा दहा ते पंधरा दिवस अगदी परफेक्ट व्यवस्थित राहतात रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आपले चॅनेल मराठी सुगरणला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि हो इंस्टाला सुद्धा तुम्ही मराठी सुगरणला फॉलो करू शकता पुन्हा एकदा जाता जाता विनंती आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर भरपूर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा माझी रेसिपी शेअर करा आणि तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज माझ्याकडनं हवे आहेत ते पण मला नक्की सांगा धन्यवाद